करायला तयार नाही आणि म्हणून आज या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही हे दाखवू इच्छितो या नगर जिल्ह्याच्या जनतेला या महाराष्ट्राच्या जनतेला की त्या ठिकाणी हे सरकार कसं काम करत आहे हे सरकार कसे मंत्री घेऊन या ठिकाणी आहे आणि नुसतं नवाब मलिक नव्हे असे अनेक टीव्हीवर येणारे मी मागच्या वेळेस पाथडीच्या कार्यक्रमाला जेव्हा आदरणीय पंकजाताई त्या ठिकाणी आल्या होत्या मी दोन नावाचा उल्लेख केला होता एक आता आत्महत्या केलाय त्यामुळे थोडं 50% टीव्हीवर शांतता झालेली आहे आणि दुसरंही लवकरच आत्महत्या जाईल म्हणून टीव्हीवर पूर्णपणे मला वाटतं एक महिनाभरात शांतता दिसेल हे यासाठी बोलत नाहीये टीव्हीवर येऊन की यांना काही खरं मुद्दा मांडायचा आहे यासाठी येत आहेत हे ईडीच्या विरोधात केंद्राच्या विरोधात यासाठी बोलतायत की त्यांना माहिती आहे की त्यांनी केलेले कुकर्म हे लवकरच उघड पडतील आणि त्यांनाही देखील उचललं जाणार आहे आणि त्यांना उचलल्यानंतर फक्त आपण टीव्हीवर येऊन म्हणायचं मी तर अगोदरच म्हणत होतो आम्हाला उचलणार आहे म्हणजे आरोपींना शिक्षा होऊ नये तुम्ही जो केलेला भ्रष्टाचार आहे तो उघड पडू नये तुम्ही जे पैसे खाल्ले कोणाच्या बापाचे नव्हते हे महाराष्ट्राच्या गोरगरीब जनतेचे शेतकऱ्याचे पैसे आहे जे तुम्ही खाऊन तुमचे बंगले बांधले तुमचे कारखाने बांधले तुमच्या जमिनी घेतल्या तुमच्या गाड्या घेतल्या आणि म्हणून ज्या ज्या लोकांनी या महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रिमंडळावर भ्रष्टाचार असेल जर पोलीस यंत्रणा पैसे असेल तर कोणाला तरी जबाबदारी घ्यावं लागेल म्हणून माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अगोदरच सांगितलं होतं की मैं भी चौकीदार हूं आणि ते चौकीदार आपलं हे घर साफ करून या महाराष्ट्राच्या सर्वसामान्य गोरगरीब जनतेला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही आवर्जून मागणी करतो की ज्या व्यक्तीचा मग तो नवाब मलिक असो किंवा कुठलाही व्यक्ती असो ज्याचा देशद्रोहीशी संबंध आहे ज्याच्या देशद्रोहीची संबंध स्थापित झालेला आहे अशा मंत्र्याचा राजीनामा या महाविकास आघाडी सरकारने घेतला पाहिजे आणि जोपर्यंत तो घेत नाही असा वारंवार प्रश्न घेऊन भारतीय जनता पार्टी नगर जिल्ह्यामध्ये वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही मागणी करत राहू आज या आंदोलनासाठी कारण की अशक्य गोष्ट आहे 80 विमानं आजपर्यंत कार्यरत केलेले आहेत 4 दिवसामध्ये 80 विमानांच्या माध्यमातून जवळपास 1000 विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकलेले जे होते त्यांना परत आणलं त्यांचा खर्च पूर्णपणे भारत सरकार करतं हे नरेंद्र मोदींचं नेतृत्व आहे आणि अशा नेतृत्वावर जे काही शिवसेनेचे प्रवक्ते आहेत जे एका पत्रचे संपादक आहेत त्यांनी माईकवर येण्यापेक्षा मी आवाहन करेन की जर केंद्र सरकार 80 विमानाचा खर्च करतं तर महाविकास आघाडी सरकारने निवान महाराष्ट्राच्या सुपुत्रांसाठी एक विमानाचा तरी खर्च उचलावा एक विमान पाठवू शकत नाही फक्त घाम पुसता टीव्हीवर इंटरव्ह्यू द्यायचा मान वाकडी करून बोलत राहायचं हलत राहायचं मोदींना शिवाय द्यायच्या या पलीकडे एक रुपयाचं काही घोषणा बिषणा भारतीय जनता पार्टीचं नवाब मलिक भारतीय जनता पार्टीचं नवाब मलिकाचा राजीनामा